यथाअटीच्या परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या प्रकरणातील हा पाचवा व्हिडिओ आपण चालू करत आहोत। यामध्ये आपल्याला अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची याच्यातला काही भाग संख्या रेषेवर अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे हा वगळलेला आहे, परंतु या ठिकाणी एक आपल्याला कृती दिलेली आहे, ती कृती आपल्याला पूर्ण करायची। यासाठी एक आकृती दिलेली आहे, आकृतीमध्ये संख्या रेषा दिली, संख्या रेषेवर या ठिकाणी शून्य हा बिंदू दिलाय, ओ हा बिंदू दिलाय, त्याचा निर्देशक शून्य आहे। त्यानंतर उजवीकडं आपण एक दोन आणि तीन भाग घेतलेत, डावीकडं उणे एक पर्यंतच आहे, कारण इकडे जास्त आपल्याला काही काम करायचं नाही। त्यानंतर संख्या रेषेवर इथं क्यू बिंदू दिलाय, त्याचा निर्देशक आपल्याला वर्गमुळात दोन दिलाय, आणि याच्या मदतीनं आपल्याला वर्गमुळात तीन हा बिंदू संख्या रेषेवर दाखवायचा आहे। आणि मग त्याच्यासाठी कृती आपल्याला पूर्ण दिलेली आहे, त्या कृतीमध्ये ज्या रिकाम्या चौकटी रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या। आणि मग यासाठी आपल्याला प्रश्न दिलाय सराव संच 1.4 मधलं पहिलं उदाहरण, उदाहरण नंबर एक कृतीचं उदाहरण आहे। उदाहरण असं आहे विद्यार्थ्यांनो, मी वाचतो, वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे, त्या आधारे वर्गमुळात तीन ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा। उदाहरण आणखी एकदा वाचतो, सराव संच 1.4 मधलं पहिलं उदाहरण आहे। वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे, त्या आधारे वर्गमुळात तीन ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा। आता या कृतीमध्ये पहिली ओळ दिलेली आहे, संख्या रेषेवर क्यू हा बिंदू डॅश डॅश ही संख्या दाखवतो। दुसरा मुद्दा दिलेला आहे, क्यू बिंदू पाशी एक लंब रेषा काढली आहे, त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर आहे। तिसरी ओळ आहे, ओ आर जोडल्यामुळे त्रिकोण ओ आर क्यू हा काटकोन त्रिकोण मिळतो, त्याच्यामध्ये लेंथ ऑफ ओ क्यू बरोबर वर्गमुळात दोन, लेंथ ऑफ क्यू आर बरोबर लेंथ ऑफ क्यू आर बरोबर एक। पायथागोरसच्या सूत्रानुसार लेंथ ऑफ ओ आर चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ओ क्यू चा वर्ग अधिक लेंथ ऑफ क्यू आर चा वर्ग, आणि मग आपल्याला या रिकाम्या चौकटी भरायच्या। आता या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये वर्गमुळात दोन या बिंदूचं ठिकाण दिलंय, त्याच्या आधारे आपल्याला वर्गमुळात तीन हा बिंदू दाखवायचा आहे। काय केलेलं आहे, इथून वर्गमुळात दोन हा वर्गमुळात दोन ही संख्या दाखवणारा क्यू हा बिंदू आहे, क्यू या बिंदूतून एक लंब रेषा काढली आणि त्या लंब रेषेवर एक एकक म्हणजे हा एक भाग जेवढ्या लांबीचा आहे तेवढ्या लांबीवर तेवढ्या अंतरावर क्यू हा बिंदू घेतलाय, म्हणजे क्यू आर अंतर आणि इथला कोणताही एक भाग सारख्या मापाचा आहे। त्यानंतर ओ आर जोडलेलं आहे, त्यानंतर काय केलंय वर्तुळामध्ये ओ आर एवढा अंतर घेऊन वर्तुळाला केंद्रबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ मानून हे असं वर्तुळ काढलंय आणि ते वर्तुळ संख्या रेषेला जिथं छेदतंय त्या ठिकाणी वर्गमुळात तीन हा बिंदू असतो। आता हेच आपल्याला या कृतीमध्ये भरायचं आहे, संख्या रेषेवर क्यू हा बिंदू वर्गमुळात दोन ही संख्या दर्शवतो, क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे, त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर आहे, ओ आर जोडल्यामुळे त्रिकोण ओ आर क्यू हा काटकोन त्रिकोण मिळतो, या त्रिकोणामध्ये लेंथ ऑफ ओ क्यू बरोबर वर्गमुळात दोन आहे, लेंथ ऑफ क्यू आर बरोबर एक आहे, आणि पायथागोरसच्या सूत्र मानलंय ओ क्यू ची लांबी वर्गमुळात दोन आहे त्याचा वर्ग,
QR ची लांबी एक आहे त्याचा वर्ग, वर्गमुळात दोनचा वर्ग जर केला तर तो मिळतो दोन, एकचा वर्ग केला तर तो मिळतो एक, दोन आणि एक इथं येईल तीन। मग आता या ठिकाणी लेंथ ऑफ ओ आर चा वर्ग बरोबर तीन आलंय, मग आता दोन्ही साईडचं वर्गमूळ घेतल्यानंतर लेंथ ऑफ ओ आर बरोबर वर्गमुळात तीन। तस